आणि मोहन वनकंडे यांच्या वतीने मिरजपूर भागातील महिलांना शिखर शिंगणापूर्व गोंदवलेकर महाराज तीर्थदर्शन। पाहूया आमची बेळंकेतील प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती। मिरज विधानसभा क्षेत्राचे भाजप नेते माननीय मोहन वनकंडे सर्व माननीय सौ अनिता वनकंडे माजी समाज कल्याण सभापती यांच्या वतीने मिरजपूर भागातील बेळंकी व लिंगणूर येथील महिलांना श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी तीर्थयात्रेचे नियोजन करून शिंगणापूर व गोंदवलेकर महाराज येथील धार्मिक स्थळांना भेटी देऊन तेथील देवस्थानचे दर्शन घडवून आणले आहे। या श्रावण मास यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या एकूण 6 बसेसचे नियोजन करण्यात आले होते। बेळंकेतील सिद्धेश्वर देवालयात शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेसाठी बसेस रवाना करण्यात आल्या होत्या। या नियोजनाबद्दल माननीय मोहन वनकंडे सर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना मोहन वनकंडे सर म्हणाले, आपल्या बेळंकी मठामधून सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये मिरज मतदारसंघातील माझ्या बहिणींसाठी हे दुसरं वर्ष आहे माझं की आमचं कुलदैवत सगळ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं शंभू महादेवांचं दर्शन व्हावं श्रावण मासानिमित्त या निमित्तानं आज आपण महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्याचा शुभारंभ करतो आहे। आज 5 गाड्या या बेळंकी मठातून 5 गाड्या आणि 1 लिंगणूर मठातून अशा 6 गाड्या आज आता मिरज मतदारसंघातल्या माझ्या भगिनी जात आहेत। मला खूप आनंद आहे। आम्ही लहान असताना अगदी मी माझ्या आईबरोबर अगदी मला कळते तिसरी चौथीला असल्यापासून शंभू महादेवाचं दर्शन घेतो आहे आणि आईची अशी इच्छा होती, माझी आई पण आता तुमच्या पाठोपाठ येणार आहे, आम्ही माझे आई बाबा पण बरोबर आहेत, की शंभू महादेवाचं दर्शन आणि त्याची जी ख्याती आहे त्याचा जो आशीर्वाद आहे त्याच्याच आशीर्वादानं आज मी इथंपर्यंत पोहोचलो म्हणत काही भावगं नाही। आणि आईची इच्छा होती की असे बाबा आपण गरीब असताना असं काही कुणाच्या तर उपकारात किंवा कुणाच्या तर सहकार्याने आपण गेलो होतो, तो आता जरा बरा झाला आहे तर तो अशा काहीतरी 5-25 महिलांना घेऊन जायचं असतं एक गाडी घेते म्हणून सांगितलं होतं। पण गेल्या वर्षी माझ्या खरा आनंद वाटतो आहे की 78 बसेस घेऊन मी आईबाबांना घेऊन देवदर्शनाला गेलो होतो, परंतु यावर्षी ठरवलं आहे, गेल्या वर्षी सगळ्या गाड्या मिरजेतून होत्या, शहरातून भरपूर महिला गेल्या होत्या, पण आता ठरवलं की प्रत्येक मठातून दर सोमवारी 5 गाड्या सोडायच्या। बेळंकी आप्पाजींच्या सुरुवात इथनं जिथे खरंच आमचं दैवत मानतो आप्पाजींच्याकडं यांच्या सुरुवात होते दर सोमवारी, पुढच्या सोमवारी 5 दर अशा 25 गाड्या यावर्षीच्या मी घेऊन जातो आहे। आपण सगळ्या भगिनी ह्या एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि पाटरून कोरे सर आपण मोठे एवढं नियोजन खूप सुंदर केलं आप्पाजीच्या माध्यमातून प्रकारातून, त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। आप्पाजी खरं तर ही सुरुवात आहे, अशाच आशीर्वाद आपल्याकडून कायमचे राहावेत आणि अशी सेवा घडावी माझ्या हातून एवढी मी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद। श्री गुरुभ्यो नमः। श्रावण मासाच्या या दुसऱ्या सोमवारी बेळंकी ते शिखर शिंगणापूर वनकंडे सरांच्या सहकार्यानं आपल्या मिरजपूर भागातील सर्व महिलांच्यासाठी आज एक सुंदर अशी यात्रेची व्यवस्था केलेली आहे आणि ही यात्रा खरोखरच एक ऐतिहासिक धार्मिक या नावानं नावाजली जाईल आणि खरोखरच जे आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे शिखर शिंगणापूर याला बडा महादेवी असं म्हटलं जातं आणि अशा या जवळजवळ 71 वर्षाच्या या सुअवसरामध्ये म्हणजे श्रावण मासाचा हा पहिला दिवस सोमवारपासून जे सुरुवात झालेली आहे हे 71 वर्षानंतरचा योग आलेला आहे आणि ते योग खरोखरच वरकंडी सरांनी साधल्यामुळं या योगाचा लाभ या सर्व भगिनींना आपल्या सरांच्यामुळंच हे लाभत आहे म्हणून या सर्व भगिनींचा आशीर्वाद सहकार्य आणि महादेवाचा आणि सिद्धेश्वराचा आशीर्वाद या आपल्या वलकंडी सरांना आणि त्यांच्या कार्यामध्ये त्यांना यश मिळो असं आपण सर्वांनी शंभू महादेवाच्या चरणात आपणाला साकडं घालायचं आहे की आपणाला ज्यांच्यामुळं हे दर्शन घडलं आणि घडवलं त्यांना शंभू महादेवाचा सदैव आशीर्वाद असून त्यांच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर असं तुम्हाला सांगतो, त्यांना यश मिळत जावं, त्यांच्या सर्व कार्यामध्ये त्यांना यशस्वी होवं असं आपण सर्वांनी साकडं घालून शंभू महादेवाच्या दर्शनात जायचं आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आपण वनकंडे सरांचं या ठिकाणी आपण एक स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन करूया आणि आपल्या कार्याला सुरुवात करायचं आहे।
नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. आज आपण वेळेंकी मठ इथे आलो आहोत आणि श्रावण सोमवार निमित्त माननीय श्री प्राध्यापक मोहन वनखंडे सर, माननीय सौ अनिता वनखंडे यांच्या सौजन्याने वेळेंकी मठाद्वारे आपण शिखर शिंगणापूर आणि गोंदवले महाराज अशी आपली धार्मिक स्थळी, पर्यटन स्थळी आपली ट्रीप आयोजित केलेली आहे, जेणेकरून महिलांना एक रोजच्या कामातून एक त्यांना विसावा मिळावा, तसेच या श्रावण महिन्यानिमित्त आपल्या महादेवाच्या दर्शनासाठी ही जवळजवळ एकूण 5 बसेस या यात्रेसाठी निघाले आहेत आणि महिलांचा सहभाग पाहता अगदी ओसंडून वाहत आहे आणि भरपूर महिलांनी या यात्रेत सहभाग घेतला आहे आणि अशीच ट्रीप पुढच्या सोमवारीही जाणार आहे आणि त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने मी मोहन वनखंडे सर, तसेच माननीय सौ अनिता वनखंडे मॅडम, तसेच आपले वेळेंकीकर महाराज यांना खूप खूप धन्यवाद देते, कारण यांच्यामुळेच आमची ही ट्रीप खूप छान पद्धतीने सफल होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.